नमस्कार, आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मी आमच्या घराची नेमप्लेट कशा पद्धतीने बनवली याची प्रोसेस. नेमप्लेटसाठी लागणारा सांगाडा आम्ही आमच्या घराच्या इंटिरियरचं काम चालू असतानाच कार्पेंटरकडून बनवून घेतला. घराच्या सेफ्टी डोअरचे आणि एंट्रन्स पॅनलचे डिझाईन फायनल केल्यावर मग त्या पॅनलवर कोणत्या साईजची नेमप्लेट बसेल हे ठरवून आमच्या डोक्यात जी थीम होती त्यानुसार आम्ही नेमप्लेट डिझाईन केली. आणि तुम्ही इथे पाहू शकता की आमच्या सुतार कारागिरांनी किती सफाईदारपणे जे नेमप्लेट मधले कर्व शेप्स होते त्याला कट केले आणि त्याला आता ते फिनिशिंग करत आहेत. एरवी मी माझ्या ऑर्डरच्या नेमप्लेटचे सांगाडे स्वतः घरी हातानेच बनवते, ज्यामध्ये अर्थात लग्नानंतर निखिल मला हेल्प करतो आणि लग्नाआधी माझे बाबा मला हेल्प करायचे. आणि अशा प्रकारे आपला नेमप्लेटचा सांगाडा तयार झालेला आहे. नेमप्लेटवर काम सुरू करण्याआधी निखिलने त्यावर लाईटची अरेंजमेंट करून घेतली. नेमप्लेटवर टेक्स्चर करण्यासाठी मी व्हाईट सिमेंट, फेविकॉल आणि पाणी यांचा वापर केला. त्यासाठी फेविकॉल आणि व्हाईट सिमेंट हे एकाच दोन प्रमाणात मिक्स करून त्यात थोड्या थोड्या प्रमाणात पाणी मिक्स करत गेले आणि इडलीचे बॅटर ज्या कन्सिस्टन्सीचे असते त्या कन्सिस्टन्सीचे मिश्रण तयार करून घेतले. मिश्रणात कुठेही गुठळे राहता कामा नये इतक्या फ्री फ्लोईंग ते मिश्रण असावे. नेमप्लेटच्या ज्या सरफेसवर आपल्याला टेक्स्चर करायचे आहे त्यावर हे मिश्रण ओतून घ्यावे आणि एखाद्या स्पॅचुला किंवा जाड पुठ्ठ्याच्या सहाय्याने हे मिश्रण एकसारखे पसरवून घ्यावे. लेवलिंग करून झाल्यावर मग तुम्हाला जशा प्रकारचे टेक्स्चर करायचे आहे तुम्ही तशा पद्धतीने टेक्स्चर करू शकता. फक्त ही प्रोसेस फास्ट करावी लागते जेणेकरून मिश्रण सुकणार नाही. मी येथे डॅबरच्या सहाय्याने टेक्स्चर केले आहे. डॅबरऐवजी स्पंजही वापरू शकतो. एजेसना थोडे वेगळे टेक्स्चर देण्यासाठी मी पॅलेट नाईफचा वापर केलेला आहे. ते इथे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. हे टेक्स्चर पूर्णपणे वाळण्यासाठी किमान 4 ते 5 तास तरी लागतात. आता टेक्स्चर पूर्णपणे वाळले आहे तर नेमप्लेटसाठी लागणारे इतर साहित्य गोळा करूया. जसं की झाडाची सुकलेली फांदी, थर्मोकॉल, पुठ्ठा, टेप, ॲल्युमिनियम फॉईल, फेविकॉल, व्हाईट सिमेंट, कटर, वायर इत्यादी. निखिला कृषी क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आणि आम्ही दोघंही निसर्गप्रेमी असल्यामुळे आमच्या नेमप्लेटमध्ये झाड हे मुख्य एलिमेंट आम्ही ॲज अ थीम म्हणून करायचे ठरवले होते. आणि ते झाड बनवताना आम्ही खऱ्याखुऱ्या झाडाच्या वाळलेल्या फांदीचा वापर केला. तर या झाडाचे बेस म्हणजेच पार बनवण्यासाठी आम्ही पुठ्ठ्यामध्ये वर पाराचा शेप ड्रॉ करून त्याला कट करून घेतलं. मोठ्या वटवृक्षाखाली जसा बसण्यासाठी गोलाकार पार असतो तर त्या पद्धतीचा पार इथे बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला. पार चिटकवल्यावर त्यामध्ये झाडाची फांदी खुफसता यावी यासाठी थर्माकॉलच्या बेसचा आम्ही वापर केला. सध्या थर्माकॉल बॅन आहे ते कुठेही सहज उपलब्ध नाही, पण आम्ही जे पॅकिंग मटेरियलमध्ये थर्माकॉल येते तर ते टाकाऊ थर्माकॉलचा तुकडा आम्ही वापरला आहे. नेमप्लेटवरचे झाड बनवण्यासाठी मी आईच्या बागेतील झाडाच्या फांदीची छाटणी केल्यावर ती फांदी उन्हात चांगली वाळवली आणि ती नेमप्लेटसाठी वापरली. नेमप्लेटच्या डिझाईननुसार ते झाड व्यवस्थित नेमप्लेटवर बसावे याकरिता ज्या एक्स्ट्राच्या फांद्या होत्या त्या कटरच्या साहाय्याने कापून घेतल्या आणि थर्माकॉलच्या ब्लॉकमध्ये खड्डा करून त्यात फेविकॉल भरून त्यामध्ये ती छाटलेली फांदी खुपसून घेतली. फांदी थर्माकॉलमध्ये व्यवस्थित घट्ट राहावी व हलू नये याकरता जे टेक्स्चर पेस्टचे मिश्रण बनवले होते तेच थर्माकॉलवरून
ओतून दिले, जेणेकरून उरलेल्या गॅप्समध्ये ते मिश्रण व्यवस्थित जाईल आणि ते सुकल्यावर ती फांदी घट्ट होईल व हलणार नाही. व वरून बोटाने टेक्स्चर दिले, जेणेकरून त्याला नंतर मातीचा रंग देता येईल व नॅचरल इफेक्ट येईल. थर्माकॉलवर ओतलेले मिश्रण वाळल्यावर मग पुठ्ठ्याच्या पृष्ठभागावरही टेक्स्चर पेस्टचा थर दिला आणि त्यावर विटांचा आकार दिला, जेणेकरून पाराचा लूक येईल. पुठ्ठ्यावर टेक्स्चर पेस्टचे कोटिंग केल्यामुळे त्या पुठ्ठ्याच्या पाराला एक स्टिफनेसही येतो आणि त्यावर विटांचे डिझाईन करून त्याला एक रिअलिस्टिक लूकही देता येतो. पारावर विटांचे डिझाईन करताना टेक्स्चर पेस्ट व्यवस्थित पसरवून घेतल्यावर पट्टीच्या सहाय्याने आधी आडव्या ओळी आखून घेतल्या आणि मार्किंग करून घेतले आणि मग टोकदार टूलच्या सहाय्याने त्यावर विटांचे डिझाईन केले. तीनही बाजूंनी विटांचे डिझाईन करून घेतले आणि अशा प्रकारे आपला झाडाचा पार तयार झालेला आहे. नेमप्लेटचे लाकूड खराब होऊ नये याकरिता त्याच्या मागच्या पृष्ठभागावर आणि वरच्या खालच्या सर्व बाजूंनीही मी रंगाचा कोट देते आणि हे मी प्रत्येक नेमप्लेटसाठी करते. नेमप्लेटवर लावायची अक्षरे मी आधी साईजनुसार ड्रॉ करून घेतली आणि मग ती मशीनवर लेझर कट करून घेतली. आता वेळ झाली आहे नेमप्लेटला रंगवण्याची. नेमप्लेटला कलर करण्यासाठी मी ॲक्रेलिक कलर्सचा वापर करते. येथे मी ॲक्रेलिक कलरमधील टील ब्लू या शेडचा वापर केला आहे. नेमप्लेटचा बॅकड्रॉप पूर्णपणे टील ब्लूमध्ये कलर करून झाल्यावर झाडाच्या पाराला ब्राऊन रंगामध्ये रंगवून घेतले. विटांना जशी काळपट चॉकलेटी रंगाची छटा असते त्यानुसार इथे रंगांचे स्ट्रोक्स दिले. नेमप्लेटवरील झाड साकारताना जरी झाडाची खरीखुरी फांदी वापरली असली तरीसुद्धा त्याला बऱ्याच ठिकाणी कापल्यामुळे व त्याला एक प्रकारची शाईन येण्यासाठी वरून ॲक्रेलिक रंगाचा ब्राऊन कलरचा कोट दिला. आणि अशा प्रकारे आपल्या नेमप्लेटचा सरफेस आणि नेमप्लेटवरील झाड रंगवून तयार झाले आहे. वाटते आहे ना अगदी खरेखुरे झाड. आता वेळ झाली आहे झाडाला पाने साकारण्याची. त्यासाठी मी फेविक्रिल मोल्डेट या एअरड्राय क्लेचा वापर केला आहे. यामध्ये रेझिन आणि हार्डनर हे दोन कंपोनंट असतात जे समप्रमाणात एकसारखे छान मिक्स करून घ्यायचे आणि त्या तयार झालेल्या क्लेपासून आपण वेगवेगळे शेप्स देऊन कलाकृती साकारू शकतो. पानांचे शेप साकारण्यासाठी क्लेचे छोट्या आकाराचे गोळे घेऊन त्याला वॉटर ड्रॉप शेप दिला आणि त्याला बोटाच्या सहाय्याने चपटा करून मग ह्या टूलच्या सहाय्याने त्यावर रेषा आखल्या. ही एअरड्राय क्ले असल्यामुळे मिक्स केल्यानंतर 15-20 मिनटातच ती हवेमध्ये आपोआप सुकते आणि केलेल्या वस्तूचा शेप आपोआप पक्का होतो. अशा प्रकारे आपली झाडाची पाने बनवून तयार झाली आहेत. छान दिसत आहेत ना अगदी खऱ्या खुऱ्या पानांसारखीच. आपले झाड आता पानांनी बहरले आहे. झाड फुलांनीही बहरावे म्हणून स्टेन्सिलचा वापर करून ही छोटी छोटी फुले बनवली आणि तीही झाडावर चिटकवली. नेमप्लेटला आणखीन हिरवेगार करण्यासाठी आर्टिफिशियल टर्फ ग्रासचा वापर केला. आईस्क्रीम स्टिक्सचा वापर करून कुंपण बनवले. आता नेमप्लेटवर ॲड केलेल्या या सर्व एलिमेंट्सना रंगवून घेतले. यासाठी सुद्धा ॲक्रेलिक रंगांचाच वापर केला आहे. आणि अशा प्रकारे आपली नेमप्लेट रंगून तयार झाली आहे. आमच्या घराच्या इंटिरियरमध्ये आम्ही वारली थीमचा वापर केल्यामुळे नेमप्लेटवर सुद्धा आम्ही वारली पेंटिंग केली आहे. एवढ्या बहरलेल्या झाडावर पक्षीसुद्धा हवेच ना. म्हणूनच हे दोन गोड लवबर्ड्स मी इथे साकारले. हे लवबर्ड्स आणि फुलापानांनी बहरलेलं हे झाड हे प्रेमाचं
भरभराटीचं आणि सुखसंपन्नतेचे प्रतीक दर्शवतात. आणि फायनली रंगवून पूर्ण झालेल्या या नेमप्लेटवर मी जी लेझर कटिंग करून आणलेली आमची आडनावाची अक्षरे होती ती एका ट्रान्सपरंट ॲक्रेलिक शीटवर चिटकवून त्याला फांदीवर चेनच्या सहाय्याने हँग केले. सो हा आहे आपल्या नेमप्लेटचा फायनल लुक. सो कशी वाटली तुम्हाला नेमप्लेट? आवडली ना? आवडली असल्यास तुम्ही सुद्धा अशी हटके नेमप्लेट तुमच्या घरासाठी नक्की बनवून बघा. आणि मी नेमप्लेट्सच्या ऑर्डरसुद्धा घेते. जर ऑर्डर करायची असेल तर मला माझ्या इंस्टाग्राम पेजवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा. कलेवर प्रेम करत रहा. धन्यवाद.